नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। वादळी वाऱ्यासयत उटंगार झाडा आडवी स्टेडियमाचे पत्रे गेले, सावयवेरा गोठ्यार झाड पाडका गेली, अंजूंची दारा उक्ती, वाळवंटी म्हादयची पातळी वाढली, रायगड पालसण कोसळे, कोकण रेल्वे रद्द। टुरिस्टांक कास्तीक जावची न्ही म्हणून एअरपोर्ट रेल्वे स्टेशनाचे शटल कदंबा, गोवा माळसाक बरे दीस, दादागिरी करतल्यांक अटक, बंदीचो तिसरो दीस, करमळी टॅक्सीवाल्यांचे बसकेत सरकाराचो निषेध। गोवा डेअरीचे सबस्टँडर्ड खावडीचो पुरावो, प्रुडंटाच्या हातात कच्च्या मालाचो रिपोर्ट, खावड गोरवांनी सुद्धा खावपाची न्ही म्हणतात तशीच, वादग्रस्त दुबावीत एमडी 900 सावंत 1 तारखेन घरा। गृहमंत्री अमित शहा, येरादारी मंत्री नितीन गडकरी ह्या महिन्यात गोयात तारीख अजून थारिल्ली ना, पक्षाच्या पदा खातीरची वेचणूक चवथी उपरांत निमंत्रक अरुण चतुर्वेदी 11 तारखेर गोयात। रिलायन्साक 292 कोटी भरपाच्या ऑर्डीचेर गोय सरकारान घाल्ल्या आव्हान अर्जाचेर अपिलेट लवादान निकाल दवरला, राखून सरकार म्हणतात तज्ञ नेमून पॉवर बील परत थारावचे। आणि संजीवनीचे सेक्युरिटी एजन्सी काढतानाच तात्पुरत्या गस्तीर दौरिल्या कामगारांनी एकार एक चोरयो करपी चौगा चोरांक तेच राती धरले, येतिष्ट बडयले, शुक्रारा राती तिसरे फावट जाल्ली चोरी। तीन दीस झाले वादळी वाऱ्यासयत उटंगार, दिसाक 3-1 इंच पाऊस, घरादारा रस्ते गाड्यांचेर झाडां आडवी, नळे पत्रे हुबले, धरणा तुडुंब, अणजूची दारां उघडिल्ल्यान वाळवंटेची पातळी वाढली, म्हादयची वाढल्या गावांनी लायट गुल, मोसमी पाऊस 85 इंच पार, ऑगस्टातूच चेकड्यांची तयारी, फातोड्डा स्टेडियमाचे पत्रे वाऱ्यासरशी गेले, सावयवेऱ्या गोठ्याचेर झाड पडून पाडकां गेली, पुराय कोकणात 2-3 दीस उटंगराचो अलर्ट, रायगड पालसण कोसळिल्ल्यान कोकण रेल्वे रद्द। गोयात फाटलो 2 दीस जालो पावसाचो उटंगार चालू आसा, फुडले आनीक 4 दीस असोच उरपाची हवामान खात्याची शिटकावणी। शेनवारा सांजे अंजुणे धरणाची दारां उक्ती केली, केरी ग्राम पंचायतीन लोकांक न्हयत वचचे न्ही म्हूण जाहीर कळवणी काढल्या। टुडे ऑन 4th August 2019 आय हॅड कंडक्टेड इन्स्पेक्शन ऑफ अंजुनेम डॅम टू रिव्ह्यू द वॉटर लेवल अलॉंग विथ द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ अंजुनेम डॅम श्री महांतेश फोडाकट्टी। दॅट टाईम द वॉटर लेवल इज ऑब्झर्व्ड इज अराउंड 91.2 मीटर and the danger level of the Anjuneum dam is around 93 meters. The same has been closely monitored by the disaster management team and I have directed the executive engineer of Anjuneum dam to monitor the same and give me updates of the same. Right now the situation is under control and citizens don't have to worry. As far as water level of Sakhde river is concerned, the water level is around 2.80 meters. And the water level of Bicholim river is around 3.30 meters, which is below the danger level. वाऱ्याचे नेटान फातोड्डा नेहरू स्टेडियमचे पत्रे उबून गेले, कितलेशेच कडेन झाडां आडवी जाल्यात, 70-तल्यान म्हादयचे पात्र पुराय भरून व्हांवता, देगेवेल्या शेता भाटांनी उदक भरलां, सावयवेऱ्या गोशाळेचेर झाड पडून 3 पाडकां गेली, गोठ्याचे बरेच लुकसाण जाला। काल सांजचे अराउंड 5:30 दरम्यान व्हडलो वारो आणि पाऊस आशिल्लो, हातून एक आमच्या प्रॉपर्टीच्या सायडीक एक शिरसाचे एक झाड आशिल्ले, ते लायटीचो कामो घेवन गोड्याचे वंटीचेर देंवले, ते लायटीच्या हेज्या कारणान खातीर स्फोट जाले आनी तेज्या मागीर एक 5 मिनटां भितर ती विंत आनी वयलो पत्रो खेडीचो तो कोसळ्ळो, तेज्या पोंदा एक अराउंड 18-19 गोरवां आशिल्ली आनी ते वंटे पोंदा एक 3 गोरवां दबून ऑन द स्पॉट हें जाली। वायर जेन्ना म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक जेन्ना आमी कळोवन लायन बंद केली तेन्ना आमी थंय वचून बाकीचे गोरवां आसा तेंकां सोडूं शकले, तातूंत एक 8-9 गोरवांक मायनर इंजुरीज जाल्या, 3 गोरवां वासरां 1-1.5 वर्साचीं, 3 ऑन द स्पॉट हें जालें। रायगड पालसण कोसळिल्ल्यान कोकण रेल्वेचे शेड्यूल हाल्ले, 60 ट्रेनी रद्द केल्यात, 501-03-2105-5-1-05-5-1-05-5-1-04-5-1-01-1-2-1-8-1-2-2-8-4 ह्यो कोकण रेल्वेच्यो गाड्यो रद्द केल्यात। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट।
टॅक्सीवाले अकस्मात ऑफ रोड गेल्यान टुरिस्टांक कास्तीक जावची न्ही म्हणून सरकाराची खबरदारी. टॅक्सी बंदाचो तिसरो दीस. एअरपोर्ट रेल्वे स्टेशनाचेर टुरिस्टांक हार्डवर्क करूंक शटल कदंबा घाल्यात. बंदात गोवा माळसाचो बिझनेस वाढटा. दादागिरी करपी टॅक्सीवाल्यांक भितर उडोवपाची तयारी. ॲप बेज्ड टॅक्सीचेर सरकार फाटी सरना. करमळी बसकेत टॅक्सीवाल्यांनी परमिटा सरेंडर करपाची तयारी केली. सरकाराक बुधवार मेरेन प्राज. नागोबा 10 पयली, नागोबा 20 सोडच्या पयली, गोंयचे काया पालट करच्या पयली त्यांच्यानी लास्ट थर्सडे, बुधवारूय न्हू, थर्सडे बेरेस्तार व दत्ताचो 3 तोणाचो आहा ते 2 तोणाचे जांग पूण 3 तोणाचे आम्ही जांग देऊ नका. हीच शिटकावणी दिता. गोवा माइल स्क्रॅप, गोवा माइल्स स्क्रॅप. त्याच्यानंतर जे किती राऊंड टेबल किरे बसून उलोंग जाय किंवा थोडे म्हणतात ट्रान्सपरन्सी जाय. जेमतान मीटर, डिजिटल मीटर बसून आम्ही तयार आहोत झालं कोणी ना म्हणून सांगल्या. या मधल्या मधी पण गोपुसांव करू सोदता आणि गोयकारांक हितून अधांतरी धरू सोदता ते आम्ही कदापी सहन करून घेऊचे ना. फर्स्ट डे इथं लास्ट डेट आणि त्याका सांगता तू आमची हे कॅन्सल करू नका. आम्ही स्वतःहून सरेंडर करता हे मीडिया दूर सांगता. फाटले 2 दीस झाले गोवा माइल्स टॅक्सी ॲप आड गोयचे टॅक्सीवाले ऑफ रोड गेल्यात. शेनवारा राती उसरा मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मंत्री मायकल लोबो मॉवीन बाबू आजगांवकार सोपटे आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर टुरिस्टांखातीर केल्ले खासा येरादारी व्यवस्थेचो नियाळ घेतलो. सरकार ॲपाचेर ठाम. ॲक्च्युली टॅक्सी ज्यो स्ट्रायकार गेल्या त्या संदर्भात ही सगळी व्यवस्था आणि बाकीची पळोवपा खातीर मिटींग आशिल्ली. आणि म्हणल्यार फक्त एकूच मेसेज रॉंग वचोंक जायना की गोंयान येवपी टुरिस्ट हांच्यानी खंयसरूच आपल्यो येवपाच्यो टिकेट्स आनी हे ते कॅन्सल करपाची गरज ना. सो दॅट आमी सगळ्यांची व्यवस्था जी आसा ती 100% व्यवस्था केल्या. फ्रॉम द कोस्टल बेल्ट फ्रॉम द नॉर्थ आनी कोस्टल बेल्ट फ्रॉम द साऊथ दर एका वराक आमच्यो डायरेक्ट बसीस ज्यो आसा पळय सेटल सर्विसीस बसीस ह्यो एअरपोर्ट पर्यंत वतल्यो किंवा हेज्या पर्यंत वतल्यो. ताज्या भायर आमी कंट्रोल रूम फॉर द नॉर्थ आनी साऊथ गोवा कलेक्ट्रेट कंट्रोल रूम एस्टाब्लीश केला की तेणी आपलो ॲप बेस्ड टॅक्सी करतो जर तेणी तेंका दिसता गोवा माइल्सा कडेन जॉन जाय. पूण हांव सांगता तुका जे एग्जिस्टींग आतां टॅक्सी ओनर आहा ते 50% तरी ॲप बेस्ड टॅक्सीक जॉयन जातले इमिडिएटली. तुम्ही पळया दाखयता 4-5 दिसांनी. सो तेंचेर दादागिरी उपकारचें ना, दादागिरी बंद जातली. गोवा माइल्स इज गोईंग टू गीव देम 1 rupee टू अ वेलफेअर फंड फॉर टॅक्सी पीपल. सरकारान सांगला आम्ही आमचो 1 rupee घालतले म्हणजे कितलो करोडांनी तो पैसो जातलो विच विल बी यूज फॉर द वेलफेअर ऑफ आवर गोंयकार टॅक्सी टॅक्सीवाले आहा ते. 24/7 चालू आशिल्ले ॲप हे एक आमकां सगळ्या उद्योग जगताक परवणी आसा. त्याच बरोबर रेवेन्यू जनरेटेड आणि त्याच बरोबर गोयचे नाव परत एकदा ह्या क्षेत्रात काही निवडक हातून भीतर पैसे चढ काढतात भीतर किद्या मनमानी करतात हे सगळे हजेर आळा बसून एक व्यवस्थित ह्या प्रोटोकॉल या सिस्टमातल्यान ते व्यवस्थित लोकांमधून वरतले इतली अपेक्षा असा. म्हणून या गोवा माइल्सात संपूर्ण गोयकारांचो पाठिंबो असचो आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या संदर्भात सरकारक आमचा पाठिंबो व्यक्त करता. या सगळ्या बोळात 2 दीस झाले गोवा माइल्सचा बिझनेस बरोच वाढला. आयताराय आणि सुमार 50 नवे टॅक्सीवाले गोवा माइल्सकडून अर्ज घेऊन पावले. आणि एका सुवातीर खूप गोवा माइल्सचे टॅक्सीक आयताराय हल्लो झाला. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. गोवा डेरीचे सबस्टँडर्ड खावडीचो पुरावो खावड गोरवांनी सुद्धा खावपाची न्ही म्हणटा तशीच. रिपोर्ट प्रुडंटाच्या हाताक लागला. गोवा डेरी घेता त्या खावडीच्या कच्च्या म्हालाची क्वालिटी साप बाद म्हणून आधी रिपोर्ट केल्लो. कॅटल फिडाच्या सॅम्पलाची टेस्टूय झाली. खावड सबस्टँडर्ड म्हणून सिद्ध झाला. रिपोर्ट दितल्याकूच सस्पेंड केलो. आता गोवा डेरी तो खावडीचो कच्चो म्हाल तशीच वापरूंक सोदता म्हणून सुत्रां सांगतात. गोरवाच्या खावडीचो कच्चो म्हाल घेता असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे नेम पाळून घेवपाचो असता. खावडीन किदें आसा ते परचेज ऑर्डरीन नमूद करचे पडटा. फूड प्रोटीन 37%, फायबर मॅक्झिमम 16%, सिलिका मॅक्झिमम 2.5% आणि मॉइश्चर मॅक्झिमम 10%. आता ही पळयात 2016 आणि 2017 परचेज ऑर्डर. ह्या ऑर्डरीन सगळे नमूद केल्ले आसा. आता फेब्रेर आणि एप्रिल 2019 परचेज ऑर्डर पळयात. हातून आयटम कॉलमान आमकां दिसता ते कॉटन सीड एक्स्ट्रॅक्शन आणि प्रोटीन 40%. ह्या ऑर्डरीन एक गजाल उक्ताडार येता ती म्हणजे डेरी नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डाचे नेम पाळिनासतना सुमार 800 metric tons खावडीच्या कच्च्या मालाची ऑर्डर महाराष्ट्राच्या भक्ती एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेडाक दिली. सुमार 2 crore ची ऑर्डर. आता हे पळयात.
भक्ती एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या खावडीच्या कच्च्या मालाची क्वालिटी बाबत म्हणून एकल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी गोवा डेअरी मॅनेजमेंटाक रिपोर्ट दिलो. ऑफिसर आणि त्याच्या टीमीन भक्ती एक्स्ट्रॅक्शन आणि महालक्ष्मी कॅटल फिडाचे सॅम्पल तपासले. आमच्याकडे दोघांचे व्हिज्युअल्स असतात. ही खावड आता गोवा डेअरीतल्या येतात आणि हीच खावड आम्ही सध्या गोरवां घालतात. आमकां खबर नाशिल्ले की ही अशी हा म्हणून हे सॅम्पल आमकां डेरींतल्यान जेन्ना मेळ्ळें सामकें एक धोकादायक असो न्यूज सो आमकां मेळ्ळो. आणि तेच बरोबर हेजी पयलीं हे दोन तीन वर्सां पयलीं असेच हितूंत भितर टॉक्सीन मेळ्ळें आणि अशेंच आमच्या प्रुडंटांनी ते हेजेर हें केलें आनी तें सगळो माल तेंच्यांनी रिटर्न केल्लो. तेच बरोबर आमकां आतां एक भंय पडल्या की आमची गोरवांचे लायफाचेर हे खेळटात. ही आतां खावड आमी कशी करून हें करची आनी हांव मागता गोवर्मेंटाडेन जी आतां तेंगे तें रॉ मटेरियल पडोन आहा तेजेर ताबडतोब तेजी रेड करची आनी तेजेर ताबडतोब आतां इन्क्वायरी करची अशी. आतां मेरेन गोवा डेरीन खंय खावडीचो 500 मॅट्रीक टन कच्चो म्हाल वापरला आणि सुमार 200 मॅट्रीक टन उरला म्हणून सुत्रां सांगतात. खावडीचो कच्चो म्हाल बाबत म्हणटा ताचेर प्रुडंटान 5 फेब्रुवाराक रिपोर्ट केल्लो. गोवा डेरीची खावड गोरवां खावंक कित्याक सोदिनात ताचो हो पुरावो. समूल बागायतदारा सारखेल्या संस्थाकडच्यान दुदकार खावड आणि पेंड घेता हे हाकाच लागून. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोवा डेरीचो वादग्रस्त दुबावीत एमडी नवसो सावंत घरा 1 ऑगस्टा सावन खंय ताका घरा धाडलो. ताका काढपाची दुदकारांची मागणी तडीक लागली. मात दुदकारांक 2 रुपया दूद दरवाडीचेर दुबाव हो निर्णय डेरी सोपोवंक घेता काय म्हूण प्रस्न. दूद दरवाड तांणी मागिल्ली खरी पूण ताचेर अभ्यास करून निर्णय घेवंक जाय आशिल्लो तशें जालें अशें खंय दिसना. दोन कारणां घेवन आमी उपोशणांत बशिल्ले आनी त्या वेळार आमकां एक जें आश्वासन दिल्लें आमच्या बोर्डाच्या वतीन की 31 तारीख पर्यंत आमी तुमकां जो कितें मॅक्झिमम दरवाड आसा तो दितले आनी एमडीकूय आमी तातूंतल्यान म्हणजे तातूंतल्यान मुक्त करतले ह्या सर्विसेंतल्यानच्यो. अशें अश्यो दोनूय मागण्यो आमच्यो पूर्ण जाल्यो पूण पूर्ण जाता जाता आमकां एक अशी खंत दिसपाक लागल्या. आतां की ही खंत अशी की जेन्ना हे 2 रुपया वाड दिली 31 तारखेक म्हणजे 30 तारखेक एक मिटींग जाली. त्या मिटींगेक ताणें कितें तरी ठराव घेतलो आनी त्या ठरावान आमकां 2 रुपया 3.5 फॅट आनी 8.5 SNF ह्या हाका आमकां दूद दरवाड दिली. हां तो डेरीक अप टू 4.1 4 असो येता. म्हणजे ताजो जर विचार केलो असो जाल्यार 3 रुपया 3 रुपया दिवचे पडटा. आतां 3 रुपया जर दिले सत्री कटरां एवरेज जवळ जवळ 1.5 लाख दिल्ली आमी एवरेज दूध 60,000 जर डेरीक घेतले जाल्यार 3 रुपये दिवचे पडले. 3 रुपये दिवचे पडले डेरी लॉसान गेली. आज पयलींच लॉसान आसा. म्हणजे विचार म्हणजे कशें डेरी म्हणजे कितें तरी एक म्हाका जर सोपोवपाक जाय असो जाल्यार तें हांव कशा पद्दतीन सोपयतलो आनी वतलो न्ही. सरकारान खंय लक्ष घालून आतांच उपाय काडपाक जाय ना जाल्यार डेरीची दुसरी संजीवनी जातली. म्हणजे ह्या विशयी हांव तुमच्या माध्यमांतल्यान सरकाराक आव्हान करतां की ही जी दूद दर म्हणजे हे जे कितें चल्लां प्रकार हो प्रकार दूद उत्पादकांक डेरी हाका खूब घातक आसा. आणि हो घातक जाल्लो जो म्हणजे हाका आमी कॅन्सर अशें म्हणटा हो जो कॅन्सर आसा काय ना हो योग्य वेळार जर सरकारान तो जर ताका कॅमोथेरपी जर करुना जाल्यार हाजो म्हणजे ही डेरी अक्षरशा आणि दुदकारांक अक्षरशा हो कॅन्सर खावन उडयतलो. सध्याचे संचालक मंडळ आणि एमडी 900 असताना गोवा डेरीतल्या कॅटल फीड प्लांट, फिलपॅक मशीन, आईस्क्रीम प्लांट, भायली दूध खरेदी, नोकर भरती असल्या स्कॅमांची सध्या सहकार रजिस्ट्रार चौकशी करता. 10 ऑगस्ट मेरेन निकाल दिवंक ताका हायकोर्टाचो प्रास दिला. सरकारान सगळ्यांक घरा धाडपाची तयारी दाखयल्या. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. संजीवनीचे चौकीदार चोर सेक्युरिटी एजन्सीक काडटनाच तात्पुरते गस्तीर दवरिल्ल्या कामगारांनी राती 14 चोरांक धरले आनी एतिश्ट बडयले. संजीवनी आदींच लॉसांत आयिल्ल्यान गलगलाक दुसरे वटेन पोखरूंक सुरू. एका वटेन चिऱ्यांच्यो खणी दुसरे वटेन चोर पोखरतात. संजीवनी तिसरे फावट चोरी. शुक्रारा राती स्टोर रुमांतल्यान 2 लाखांचें सामान उखल्लें. कारखान्याक सेक्युरिटी दिवपी राज फेसिलिटी मेमो काडून थंयच्या थंय घरा धाडली. शेनवारा परत चवथे फावट संजीवनी साखर कारखान्यात चोरी करपाक आयिल्ले कडेन कामगारांनी 14 चोरांक धरले. तांकां यथेच्छ पेटले. उपरांत पुलीस पावले. धरल्यात तातूंत कृष्णा इंगळे, राजेश गुप्ता, सुनील गणचारी अशी तिगांची नांवां कळ्ळ्यात.
आणि एकल्याक चोडूच मार पडिल्ल्यान हॉस्पिटलात घाला. बायलाक ऑब्झर्वेशन करपा रावले सगळे वर्कर, एक जवळ 10-12 लोक असले आधी वर्कर. त्यांना की आमकां दिसले की एक गाडी येयली, बोलेरो गाडी येयली आणि तितून तिघ जण मनीस देवले आणि देवल्यान आमचं कंपाऊंड असा, त्या कंपाऊंडाच्यान एकट्याने कॅन्टीन एंट्री मारली भितर आणि दोघं जण परत वचपाक त्यांना आम्ही धरतासून ते सगळे धावले. धावतासना खंय पडले, मार खंय तरी लागला असतो त्यांना, त्यांनी आमकां धरले. धरतकर आम्ही पुलिसेक कंप्लेंट, पुलिसेक फोन मारला 100 नंबरार आणि 100 नंबरार डायरेक्ट करतो पुलीस थंय येयले आणि मागीर लोकूय गावतो कंप्लेंट. सेक्युरिटी आसले, सेक्युरिटी आसले आणि आमचे फक्त तेमी बायलांनी दवरलेले आमकां. सो ते कितल्यांक येयले एक्झॅक्ट रातचे? मागीर 10:30. कसली गाडी बीन घेवन येयले? गाडी घेवन येयले, बोलेरो गाडी घेवन येयले. गाडी थंय दवर तिघ जाण मदीं देवले गाडयेचे, तिघ जाण देंवतकूर ती गाडी जर देवली आनी गाडी गेली. गाडी वतकूर ते 5 मिनटांनी एकट्यान गेटी भितर आमची उडी मारली खाडे भितर आनी दुसरे दोघ जाण ते वचपाक जाले. तितल्यान आमी थंय जळामळ घातले, ते एकटे जाले आनी तेंकां आमी धरपाची ट्राय केली आनी धरले सुद्दां. कितें मेळ्ळें तेंचे कडेन? तेंचे कडेन फक्त ते लॉकर कट करपाची एक चोप मेळटी मेळ्ळी, एक उदकाची बॉटल आसली आनी एक स्क्रू ड्रायवर आसलो आनी 4 पिशव्यो आसल्यो 25 किलो खंयचे बीन ते कितें कळ्ळा? ते फक्त विचारता आमी फोंडेचे इतलेच म्हटला ते फोंडे काय सांगून. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. सीट बेल्ट घालनात, लायसन नासतना सोरो पिऊन गाडयो चलयतात, हेल्मेट नासतना 2-व्हीलर चलयतल्यांच्या बॉल्सांक आता ट्रॅफिक पुलीस आणि RTOची मोठी आणि याद उरपासारखी कातर. रस्त्यार ट्रॅफिक शिस्त, ड्रायव्हरांची आणि लोकांची सुरक्षा मतीन धरून संसदेत कितली वर्साच हुमकळिल्ले मंत्री नितीन गडकरीचे महत्वाकांक्षी मोटर वेहिकल दुरुस्ती विधेयक 2019 निमाणे पास झाले. तिकेट नसताना प्रवास करप्यांक आदली फायन आशिल्ले 200 रुपया, नवी फायन 500. लायसन नसताना गाडी चलोवप 500 रुपया आदली फायन, नवी फायन 5,000. अपात्र थारूनय गाडी चलोवप 500 रुपया आदली फायन, नवी फायन 10,000. ओवरसायज गाडयांक नवी तरतूद, नवी फायन 5,000. गाडी स्पिडीन चलोवपाक पयली आशिल्ले 400 रुपया फायन, आता ल्हान गाडयांक 1,000 रुपया जाल्यार मध्यम गाडयांक 2,000. धोकादायक ड्रायव्हिंगेंक आदी आशिल्ली 1,000, आता वाडयल्या 5,000 मेरेन. सोरो पिऊन गाडी चलोवप्यांक पयली आशिल्ले 2,000, आता 10,000. स्पिडींग वा रेसींग करतल्यांक 500 रुपया आदी फायन आशिल्ली, आता 5,000. गाडयेचे परमीट नसतना ड्रायव्हिंग करतात तांकां 5,000 मेरेन आदी फायन आशिल्ली, ती आता 10,000 मेरेन वाडयल्या. बनावट एजंट जावन लायसना दितल्यांक नवीन तरतूद केल्या, 25,000 ते 1,00,000 रुपया मेरेन फायन. ओवरलोडिंगा खातीर आदी 2,000 आणि 1,000 अतिरिक्त दर आशिल्ले टना फाटल्यान आता नवीन तरतूद केल्या, तातून 20,000 आणि 2,000 अतिरिक्त दर टनांक. ओवरलोडिंग पॅसेंजरांक घेऊन वचप्यांक दर पॅसेंजरा फाटल्यान 1,000 फायन. सीट बेल्ट नसताना ड्रायव्हिंग करतल्यांक आदी 100 आशिल्ली, आता 1,000. 2-व्हीलरांच्या ओवरलोडिंगांक 100 रुपया फायन आशिल्ली, ती आता 2,000 केल्या आणि 3 महिन्याभर लायसन्स सस्पेंड. हेल्मेट नसताना स्कूटर चलोवप्यांक आधी 100 रुपया फायन आशिल्ली, आता 1,000 रुपया आणि 3 महिनोभर लायसन्स सस्पेंड. इमर्जन्सी गाडयांक वाट दिना तातूनय नवी तरतूद केल्या, तांकां 10,000 रुपया फायन. गाडयेक इन्शुरन्स नसताना ड्रायव्हिंग करतल्यांक आधी 1,000 रुपया फायन आशिल्ली, ती 2,000 वाडयल्या. 18 वर्सां सकयल्या भुरग्यांनी केल्ल्या गुन्ह्यांत नवी तरतूद, पालकांक धरतले आरोपी, गाडयेचे रजिस्ट्रेशनूय रद्द करतले, ते भायर 25,000 फायन आनी 3 वर्सां बंदखण. अंमलबजावणी करपी अधिकाऱ्यांनी केल्ले गुन्हांव जाल्यार तांकां दोबरात फायन. लायसन्स आनी गाडयेचे रजिस्ट्रेशन प्रक्रियेन विधेयकान आनिकूय कांय बदल केल्यात. हम ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स खोल रहे हैं, अच्छे ड्रायव्हर, प्रशिक्षित ड्रायव्हर आएंगे, ट्रान्सपोर्ट में नई नई टेक्नोलॉजी ला रहे हैं और सभी सिस्टम को करप्शन फ्री, ट्रांसपेरेंट कर रहे हैं ताकि लोगों को ईज ऑफ बिजनेस महसूस हो. तो ओवरऑल इसमें ड्राइविंग लाइसेंस से लेकर इसके साथ साथ ट्रांसपोर्ट सिस्टम तक नई टेक्नोलॉजी को लाना और स्टेट गवर्नमेंट को भी इसके बाद साथ लेकर हमको काम करना है. ये कॉन्करेंट लिस्ट में है, कोई भी रेवेन्यू जो आएगा वो 1 रुपया हम लेंगे नहीं. लोकसभेन 23 जुलयाक हे मोटर वेहिकल दुरुस्ती विधेयक पास केल्ले.
आता राज्यसभेन विधेयक पास करताना दुरुस्ती केल्यान ते परत लोकसभेन वतले. थंय ताका कसलीच आडखळ ना. तात्पर्य कितली वर्सा संसदेन हुमकळिल्ले हे विधेयक राज्यांनी नव्यो तरतुदी अधिसूचित केल्यो काय चालीक लागूंक मेकळे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. रिलायन्साक 292 कोटी भरपाच्या ऑर्डीचेर गोंय सरकारान घाल्ल्या आव्हान अर्जाचेर पणजेच्या अपिलेट लवादान निकाल राखून दवरला. रिलायन्स साळगोवकार पॉवर लिमिटेडान कबलातीचो भंग केला म्हणून गोंय सरकाराचो प्राधिकरणा मुखार आर्ग्युमेंट. सरकारान बील फारीक करूंक ना म्हणून RSPL प्राधिकरणा मुखार गेल्ले. गोंय सरकारान रिलायन्साक 292 कोटी भरचे म्हणून हे पयली लवादान फक्त गोंय सरकाराक लायट विकपाक म्हूण सांकवाळचो रिलायन्स साळगांवकार पॉवर प्रकल्प उबो केल्लो. मात RSPL भायले पार्टीक लायट विकिल्ल्यान गोंय सरकार आनी रिलायन्स साळगांवकारा मदीं केस्तांव सुरू जालीं. गोंय सरकारान तांकां बिलां फारीक करपाची बंद केल्ली. ते उपरांत RSPL प्रकरण लवादा कडेन व्हेलें. गोंय सरकारान रिलायन्स साळगांवकार कंपनी 292 कोटी रुपयांचें बील फारीक करचें म्हूण लवादान 16 फेब्रुवारी 2018 अर्द दिल्ली. 15 एप्रील मेरेन प्राज दिल्लो नाजाल्यार वर्साक 15% जूर लावपाची शिटकावणी दिल्ली. गोंय सरकारान ही अर्द लवाद अपिलेट प्राधिकरणा मुखार चॅलेंज केली. लवादाची अर्द रद्द करची म्हूण सरकाराची मागणी आशिल्ली. RSPL कबलातींतल्यो तरतुदी पाळिल्ल्यो ना. RSPL चुकीचें बील केलें. मायज रेट लावन बिलांचो हिशोब केला. लवादान अर्द दितना 292 कोटींचो आंकडो दिला तो सारको ना. योग्य बील थारावंक खासा तज्ञ नेमूंक लवादाचो न्हयकार. लवादाची पुराय अर्द रद्द करून बील नव्यान करूंक लावचें. दोनूय बाजू आयकले उपरांत आतां 20 ऑगस्टाक निकाल येतलो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. गृहमंत्री अमित शाह आणि येरादारी मंत्री नितीन गडकरी ह्या महिन्यात गोंयात येतात. मात तारीख अजून थारिल्ली ना. तांचे हे अधिकृत भेटेत ते कार्यकर्त्यांकूय मेळटले. पक्षाच्या वेगवेगळ्या पदाखातीरची वेंचणूक 4 उपरांत जातली. गोंय BJP निमंत्रक अरुण चतुर्वेदी 11 तारखेक गोंयात येता. आनी 6 जुलया नंतर मोठ्या प्रमाणांत सगळी गोंयच्या दोन्ही उत्तर आनी दक्षिण जिल्ह्यातल्या दोन्ही 40 मतदारसंघा भितर ही प्रायमरी मेंबरशीप चालू असा. अजून पर्यंत गोंया भितर सगळ्या 40 मतदारसंघ मिळून 180,000 म्हणजे आमचे जे टार्गेट असा 4 लाखाचें तातूंतल्यान 180,000 हो काल पर्यंत आमची प्रायमरी मेंबरशीप ही पूर्ण जाल्ली आसा. आतां हाच्या निमित्तान आमचे जे देशभर कन्वेनर को कन्वेनर जे आसात तेंची विजीट ही प्रत्येक स्टेटी भितर आसा. आनी त्याच्या निमित्तान आमचे ऑल इंडिया को कन्वेनर अरुण चतुर्वेदी जी हे आमचे राजस्थानचे आदले स्टेटीचे अध्यक्ष आणि ते ह्या मोहिमेचे ऑल इंडियाचे को कन्व्हेनर असतात. ते गोंया भितर 8 तारखेर गोंयात येतात. 8 तारीख दनपारा ते गोंयात पावतले. आणि त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तान आम्ही दोन्ही जिल्ह्यां भितर वेगवेगळ्या मतदारसंघाची रिव्ह्यू घेऊन किने एक्झॅक्ट सिच्युएशन असा आणि येणाऱ्या टप्प्या भितर आमका कितले ते पूर्ण करपाक जाय या संदर्भातली रिव्ह्यू बैठक हे ते घेतल्यान. त्यामुळे ह्या संदर्भात जे आमचे वेगवेगळ्या मतदारसंघाचे प्रमुख असत, मंडळाचे अध्यक्ष असत, स्टेटीचे ऑफिस बेअरर असत, त्यांच्याकडे ते उलयतले आणि 2 दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण गोयचो ओवरऑल रिव्ह्यू ते घेतले. तसेच परत आमचे ऑल इंडिया जे प्रमुख शिवराज सिंगजी चव्हाण एक्स मिनिस्टर आदले चीफ मिनिस्टर मध्य प्रदेशचे ते गोंया भितर 11 तारखेर येतात. हे करता असताना आपल्या शासकीय कामा निमित्तान आमचे काय मंत्री या दिसांनी गोंयात येऊपाचे आहात. तातूंत आमचे नितीनजी गडकरी असत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि होम मिनिस्टर अमित शहाजी असत, हे गोंया भितर येऊपाचे आहात. त्याचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांक लाभतले. लेखक ज्या वेळार आपले लेखन मर्यादित दवरतात आणि बरयतात त्या वेळार वाईट दिसता. आसामात हुंवार आयलो जाल्यार महाराष्ट्रातल्या या बाकीच्या राज्यातल्या साहित्यिकांकूय तितलेच दुःख जावंक जाय. ज्येष्ठ साहित्यीक गुलजार उलयलो. मडगांवां अक्षर दामोदर ह्या 2 दिसांच्या परिसंवादाचो समारोपाक गुलजार उलयतालो. साहित्यीक दामोदर मावज्याचो गुलजारान भोवमान केलो. तो पंजाब और बंगाल का नहीं, वो पार्टीशन हिंदुस्तान का हो गया.
टुकड़े हिंदुस्तान के हैं, लेकिन सिवाय उर्दू, हिंदी, पंजाबी और बंगला में कहीं पार्टीशन की कोई कहानी, कोई नज्म नहीं मिलती। तो तब अफसोस होता है, तब हम एक साथ क्यों नहीं मिलकर रह सकते, क्यों फ्रेगमेंटेड क्यों रहते हैं। आसाम में अगर बाढ़ आई है तो आसाम के राइटर और क्या वहीं के लिखेंगे, ऐसे में ही लिखेंगे, ये मुमकिन नहीं है ना। महाराष्ट्र में भी लिखना चाहिए, वहां पे भी हिस्सा है आपके पत्र में। बहुत से कम्युनिटीज के नाम छटने लग गए हमारी कहानियों से, लेकिन मैं ये कहूँ कि कैथोलिक्स के जो कल्चर को संभाला है लिटरेचर में, वो तमादुल मौजन है, जिनकी कहानियों में बड़ी खूबसूरती से संभाला गया है और कहा गया है। तब मुझे महसूस होता है, देखा ये मेरे हिंदुस्तान में एक और गुलदस्ता है, कितनी खूबसूरती से उनके रस्म और रिवाज, उनका रहना सहना। हे बुलेटिन हंगा सोपता, ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीर लायव्ह मेळटात। प्रुडंटाक फॉलो करीत रावात। नमस्कार। तुम्ही पळयतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट।